वारकऱ्यांनो सावधान, पंढरपुरात झीका व्हायरस। पंढरपुरात झीका व्हायरसचा रुग्ण। झीका व्हायरसची लक्षणं काय? वारकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे। ऐन कार्तिकी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात जीव घेण्यात झीका व्हायरसनं शिरकाव केलाय। पंढरपूर शहरात झीका व्हायरसचा रुग्ण सापडल्यानं आरोग्य विभागाची धावपळ सुरू झाली आहे। 23 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे। यात्रेसाठी राज्यासह परराज्यातून सुमारे 7 ते 8 लाख भाविक येतात असा अंदाज आहे। यात्रेची तयारी सुरू असतानाच बाहेर गावाहून पंढरपूर शहरातल्या एका व्यक्तीला झीका व्हायरसची लागण झाली आहे, त्यामुळे हिवताप विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत। पंढरपूर शहरातील मठ धर्मशाळांना अलर्ट जारी करण्यात आला आहे। सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीचे लक्षणं आढळल्यानंतर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना संशयित झीका नावाचा व्हायरल आजार झाला असल्याचे निष्पन्न झालेले आहे। या आजाराच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। डेंग्यू आजारात जी लक्षणं दिसून येतात तशी झीका व्हायरसच्या आजाराची लक्षणं आहेत। ताप, डोकेदुखी, शरीरावर लाल चट्टे, विषाणूची लक्षणं दिसायला 3 ते 4 दिवस लागतात। बहुतांश लोकांमध्ये लक्षणं दिसतच नाहीत। झीकापासून बचाव कसा कराल बघूयात। आठवड्यातून किमान एकदा पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करा। पाणी साठवलेल्या भांड्यांना योग्य पद्धतीनं व्यवस्थित झाकून ठेवा। घराभोवतालची जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवा। घराभोवती छतावर टाकाऊ साहित्य ठेवू नका। झीका व्हायरस हा जीवघेणा आजार असल्यानं आरोग्य विभाग खडबडून जागा झालाय। पंढरपुरात झीका आजाराविषयी जनजागृती केली जाते। हिवताप विभागाकडून कंटेनर सर्वे सुरू करण्यात आलेला आहे। काही जणांच्या रक्ताचे नमुने सुद्धा तपासणीसाठी घेतले असून गरोदर महिलांच्या आरोग्याची तपासणी सुद्धा केली जाते। कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर। विकासाचा ध्यास म्हणजे 24